नांदेड शहरात धुलिवंदन दिवसाला गालबोट लागले आहे. सचखंड गुरुद्वारा बोर्ड वतीने होळी निमित्त हल्लाबोल मिरवणूक नांदेड शहरात काढण्यात येते. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता शासनाने गर्दी करणे, रॅली काढणे मनाई केली असताना हजारो शीख समुदाय पोलिसांच्या बॅरिकेड समोर जमा झाले. त्यांना वारंवार पोलिसांनी सूचना दिल्यावरही हजारो शीख समुदायांनी बॅरिकेड्स तोडून रस्त्यावर सैरावैरा पडत सुटले. हातात तलवारी काठ्या घेऊन अचानक पोलिसांवर हल्ला करण्यास सुरुवात झाली. अनेक पोलीस जीव मुठीत घेऊन पळून गेले. यात समुदायांनी आक्रोश व्यक्त करीत रस्त्यावरील वाहनांची तोडफोड करण्यात आली, तर अनेक वाहनांच्या काचा व हवा सोडली. यात पोलीस अधीक्षकांचे अंगरक्षक दिनेश पांडे, अजय यादव जखमी झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपमहानिरीक्षक निसार तांबोडी, जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन यांनी घटनास्थळ गाठले. पोलिसांनी धरपकड सुरू केली असून अनेकांना ताब्यात घेण्यात आले आहे. आता मात्र नांदेड शहरात कर्फ्यू सदृश्य वातावरण निर्माण झाले आहे. विदर्भ न्यूज ब्युरो, नांदेड.